नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी डॉक्टर प्रवीण लोंडे, सहायक प्राध्यापक दूरशिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर। विद्यार्थी मित्र हो, आज आपण या ठिकाणी एम ए मराठी या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने चर्चा करतोय। या अभ्यासक्रमामधील स्वतंत्रपूर्व मराठी वाङ्मयाचा इतिहास या विषयातील घटक क्रमांक 2 भाषांतरित वाङ्मय या अनुषंगाने चर्चा करणार आहोत। मागील काही लेक्चर्समध्ये आपण भाषांतरित वाङ्मयाच्या स्वरूपाचा आढावा घेतला, आज आपण भाषांतराची परंपरा या अनुषंगाने चर्चा करतोय। विद्यार्थी मित्र हो, आधुनिक जगामध्ये आज भाषांतराला महत्त्वाचे स्थान प्राप्त होऊ लागले आहे। भारतामध्ये भाषांतर या अभ्यास शाखेचा विचार करत असताना ऋग्वेदांपासूनची परंपरा ही आपल्याला विचार घ्यावी लागते। मराठी भाषेचा विकास हा संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश असा झालेला आहे। त्या काळात निर्माण झालेले साहित्य हे आज आपल्यापर्यंत पोहोचलेले आहे। ते पाहायला गेलं तर ते भाषांतराच्या माध्यमातूनच पोहोचलेले आपल्या लक्षात येते। भारतीय साहित्यात आढळणारी संस्कृत, पुराणे, इतिहास, आध्यात्मिक ग्रंथ यावरून निर्माण झालेली उपनिषदे, भगवद्गीता, भागवत, रामायण, महाभारत इत्यादी ग्रंथ आज भाषांतरामुळेच सर्व भाषेत पोहोचले आहेत। मराठी भाषेतील सर्वात पहिले भाषांतर म्हणून ज्ञानेश्वरी या ग्रंथाचा उल्लेख करता येईल। संत ज्ञानेश्वरांनी संस्कृतमधील भगवद्गीतेची टीका निर्माण केलेली हा ग्रंथ एक भाषांतरच म्हणावा लागेल। त्यानंतरच्या काळात अनेक संत पंडित कवींनी काव्य आधार घेत त्यांची भाषांतरे केलेली आहेत। प्राचीन साहित्यातील बहुतांशी आख्यान कविता या पंडित कवींनी भाषांतरित केलेल्या आपल्याला दिसून येतात। भाषांतराची सुरुवात ही पाश्चात्य देशात झाली असे अभ्यासक मानतात, पण भारतीय साहित्याचा विचार करता ही परंपरा भारतातूनच जगभर पसरली आहे। भारतीय साहित्यापेक्षा या संकल्पनेचा विचार अधिक प्रमाणात पाश्चात्यांनी केला, म्हणून भाषांतरशास्त्राचा विचार करताना ही परंपरा पाश्चात्यांकडून आपल्याकडे आली असे मानले जाते। प्रामुख्याने पाश्चात्य साहित्यामध्ये भाषांतरांची सैद्धांतिक पार्श्वभूमी विषद करणारे लेखन हे इसवी सन पूर्व पहिल्या शतकात झाले असे आढळून येते। पहिल्या शतकात सिसेगो हऱ्यासपासून 17व्या शतकातील फ्रेंच मानवतावादी विचारवंत एटिनी डोलेंट आणि डिंटेन आणि 19व्या व 20व्या शतकातील ड्रायडन, मॅथ्यू अर्नॉल्ड, रोमन यॅकबसन, वॉल्टर बेंजामिन, जुलियन हाऊस, जॉर्ज स्टाइनर, सुसन बॅसनेट, आंद्रे लिफ्युरे, एडविन जेंटझलर, गिडन टोरी, युजीन नायडा, जेसी कॅटफर्ड, अटन पोपोविच या पाश्चात्य अभ्यासकांनी भाषांतर मीमांसा या संकल्पनेला महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे। यामुळेच ही परंपरा पाश्चात्य आहे असे मानले जाते। साधारणतः 10व्या शतकात चीनमध्ये संस्कृत ग्रंथांचे भाषांतर केले गेले। हे भाषांतर करताना विशिष्ट असे विभाग नेमले जात होते। या विभागातून सर्वांगीण असा अभ्यास करून भाषांतर केले जात होते। 16व्या शतकात इंग्लंडमध्ये बायबलचे भाषांतर करण्यासाठी एक गट निवडला गेला। त्याचे कित्येक वर्ष इंग्रजीमध्ये भाषांतर करण्याचे प्रयत्न चालू होते। 17व्या शतकात शहाजहानचा मुलगा दारा शिकोह याने आपल्या दरबारातील फारसी पंडितांकरवी उपनिषदांचे फारसी भाषेत भाषांतर करून घेतले। अर्वाचीन काळात डॉक्टर कॅरी यांनी काही भारतीय पंडितांच्या साह्याने पश्चिम बंगालच्या श्रीरामपूर या ठिकाणी मराठी व कोकणी भाषांमध्ये नवा करार हे बायबलचे भाषांतर करण्याचा प्रयत्न केला होता, पण तो सफल झाला नाही। दरम्यानच्या काळात अमेरिकी मराठी मिशनने नवा करारचे मराठीमध्ये भाषांतर केले। अर्वाचीन काळाच्या सुरुवातीला धर्मप्रसाराच्या दृष्टीने अनेक धर्मग्रंथांची भाषांतरे झालेली दिसतात। आज अनुवादाद्वारे मराठी साहित्य हे समृद्ध झाले आहे। साहित्य, विज्ञान, तंत्रज्ञान, विधी अशा अनेक विविध क्षेत्रांशी असणारे संबंधित हे साहित्य अधिक प्रमाणात भाषांतर झाले आहे। गेल्या 10-15 वर्षात अनेक प्रकारची भाषांतरे झाली आहेत। इंग्रजी, रशियन, जपानी, फ्रेंच, पोर्तुगीज या भाषांबरोबरच काश्मीरपासून ते तमिळपर्यंत सर्व भारतीय भाषांमधील साहित्य हे मराठी भाषेमध्ये भाषांतरित होत आहे। यामुळेच भाषांतरित साहित्याचे दालन हे समृद्ध झाल्याचे दिसते।
भाषांतराची परंपरा ही प्राचीन असल्याने अनुवादाचे क्षेत्र हे व्यापक बनले आहे. अव्वल इंग्रजी कालखंडामध्ये मुद्रण कलेचा शोध लागल्यानंतर साहित्याला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळात जे साहित्य निर्माण झाले ते भाषांतरित स्वरूपाचे होते. सुरुवातीच्या काळात इंग्रजी भाषेतील अनेक प्रकारचे साहित्य हे भारतीय भाषांमध्ये भाषांतरित झाले. तेव्हा भाषांतर हे महत्त्वाचे साधन होते. मराठी साहित्यामध्ये 1920 नंतर मात्र भाषांतरांच्या कक्षा रुंदावत गेल्या. यासाठी साहित्य आणि संस्कृती मंडळ या संस्थेने इतिहास, भारतीय इतिहास, पाश्चात्य इतिहास, नाटक, कथा, कादंबरी, कविता इत्यादी विविध प्रकारचे अभिजात साहित्य मराठी भाषेमध्ये भाषांतरित करून घेतले आहे. भाषांतर युगाचा पाया 50 वर्षापूर्वी या मंडळाने घातला आहे. सुरुवातीपासूनच भाषांतराच्या कक्षा वाढवण्यासाठी केंद्रीय साहित्य अकादमी, नॅशनल बुक ट्रस्ट इत्यादी संस्थांशिवाय विविध राज्यांच्या साहित्य अकादमी, ग्रंथ अकादमी, साहित्य परिषद यासारख्या संस्था या भाषांतरासाठी कार्यरत आहेत. मराठी साहित्य आज समृद्ध झालेले आहे ते समृद्ध करण्यामागे भाषांतरित साहित्याचा मोठा वाटा आहे. साहित्य, विज्ञान, तंत्रज्ञान, विधी अशा विविध क्षेत्राशी संबंधित असणारे साहित्य मराठी अनुवादित मराठीमध्ये अनुवाद होताना दिसते. वाङ्मयामध्ये विविध वाङ्मय प्रकाराने भाषांतराच्या आधारे मराठी साहित्य समृद्ध केलेले दिसते. त्यानंतर आपल्याला भाषांतर म्हणजे काय या संदर्भात पाहावं लागेल. भाषांतर संज्ञेसाठी इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन या अर्थी हा शब्द वापरला जातो. ट्रान्सलेशन या शब्दाची उत्पत्ती लॅटिन भाषेतील ट्रान्स आणि लेशन या शब्दांनी झाली आहे. ट्रान्स या शब्दाचा अर्थ पूर्ण म्हणजे अक्रॉस ऑर बियॉन्ड म्हणजे पलीकडे किंवा दुसऱ्या ठिकाणी किंवा स्थितीत, आणि लेशन या शब्दाचा अर्थ म्हणजे घेऊन जाण्याची क्रिया म्हणजेच एका भाषेतून दुसऱ्या भाषेत घेऊन जाण्याचा असा क्रिया असा अर्थ हा ट्रान्सलेशनचा होतो. ट्रान्सलेशन या शब्दाला मराठीमध्ये भाषांतर आणि हिंदीमध्ये अनुवाद या संज्ञा रूढ आहेत. मात्र इंग्रजीमध्ये दोन्हीसाठी एक संज्ञा असली तरी हिंदीतील अनुवाद या संज्ञेची उत्पत्ती संस्कृत भाषेमध्ये आढळते. अनुवाद ही संज्ञा मूळ धातू वद याचा अर्थ बोलवणे किंवा सांगणे आणि त्याला लागलेला अनु हा उपसर्ग याचा अर्थ मागील असा होतो. म्हणजे वद या धातूला अनु हा उपसर्ग जोडल्याने अनुवाद ही संज्ञा तयार झाली आहे. म्हणजेच आधी कोणी सांगितल्यानंतर सांगणे असा हा अनुवादाचा रूढ अर्थ प्राप्त झाला आहे. शब्दकोशांमध्ये भाषांतर आणि अनुवाद यांचे अर्थ एकाच अर्थी दिलेले आहेत. भाषांतराच्या व्याख्येबाबत विष्णुशास्त्री चिपळूणकर म्हणतात, भाषांतर म्हणजे एका कुपीतील अत्तर दुसऱ्या कुपीत ओतणे. अत्तर आले की नाही एवढेच पाहावे. बाटल्यांची काच सारख्या आकाराची असावी असा आग्रह नको. मूळ वस्तू अर्थविषयक परिवारासह आली म्हणजे पुरे. लक्ष्मण शास्त्री जोशी या बाबतीत म्हणतात, भाषेचा वापर करणे म्हणजे भाषांतर. भाषा व्यवहार हा तीन प्रकारचा बोलणारा व लिहिणारा अर्थ संप्रेषण करतो. परंतु साधारणतः अनुवाद म्हणजे दुसऱ्या भाषेत अनुवाद करणे असे आपण समजतो. अन्य भाषिक अनुवादालाच भाषांतर असे म्हणतात. अशोक केळकर यांनी मराठी शब्दकोश खंड 12 मध्ये नमूद केलेली जी व्याख्या आहे ती अगदीच परिणामकारक वाटते. ते म्हणतात की भाषेचा वापर म्हणजे भाषा व्यवहार. भाषा व्यवहार हा तीन प्रकारचा बोलणारा व लिहिणारा अर्थ संप्रेषण करतो. परंतु काही वेळा एकच व्यक्ती प्रथम अर्थग्रहण करून नंतर त्याला अनुसरण अनुप्रेषण करते ते अर्थाकडे लक्ष न देता केले म्हणजे अनुप्रस्थिती होते. उदाहरणार्थ ऐकलेले पाठ म्हणून दाखवणे, देवनागरीतून मजकूर रोमन लिपीत उतरवणे पण अर्थ लक्षात घेऊन ते केले म्हणजे अनुवाद होतो. म्हणजे त्याच भाषेत गोषवारा सांगणे. परंतु साधारणतः अनुवाद म्हणजे दुसऱ्या भाषेत अनुवाद असे आपण समजतो. अनुभाषिक अन्य भाषिक अनुवादालाच भाषांतर असे म्हणतात अशी अशोक केळकर आपली व्याख्या सांगतात. माया पंडित याबाबत व्याख्या करतात. आपल्या भाषांतर मीमांसा या पुस्तकामध्ये त्यांनी भाषांतराची व्याख्या केलेली आहे. त्या म्हणतात की भाषांतर करताना एका भाषिक कृतीतील अर्थसंभार दुसऱ्या भाषिक कृतीत जसाच्या तसा यायला हवा ही अपेक्षाच व्यर्थ आहे. एका भाषिक कृतीतील अर्थाला शक्य तितक्या सममूल्य ठरेल इतका अर्थसंभार दुसऱ्या भाषिक कृतीत
ग्रंथित करणे म्हणजे भाषांतर होय. या व्याख्याच्या आधारे भाषांतराची संकल्पना आपल्या लक्षात येईल. विद्यार्थी मित्र हो, आज आपण या ठिकाणी भाषांतराची परंपरा आणि भाषांतराच्या व्याख्या पाहिल्या. पुढील लेक्चर्समध्ये आपण भाषांतर आणि अनुवाद या संदर्भातली चर्चा करणार आहोत. या संदर्भात आपणास काही शंका व अडचणी असतील तर आपण दूरशिक्षण केंद्राच्या 0231-269-37-71 आणि 0231-269-38-71 या क्रमांकावरती संपर्क साधून आपल्या शंकांचे व अडचणींचे निरसन करू शकता. धन्यवाद.